मंडळी नमस्कार. सध्या एचएप गाईपालनामध्ये तरुण शेतकरी राजा बळीराजा हा मोठ्या प्रमाणात उतरला आहे. माझ्यासोबत अनिल करचे नावाचे एक शेतकरी आहे. लक्ष्मीनगर महूद सांगोल तालुक्यातील ते रहिवासी आहे. त्यांच्याकडे लहान मोठ्या अनेक गाई मंडळी मुक्त संचार गोटा आहे आणि हा सर्व गोटा अनिल करचे आणि त्यांची मंडळी आणि त्यांचे वडील वगैरे काय सर्व घरातलीच मंडळी या ठिकाणी गोटा सांभाळतात. बाहेरचा एकही गडी एकही मजूर या गोठ्यामध्ये नाही. चांगल्या प्रकारे उत्पन्न त्या ठिकाणी मिळतं आहे आणि त्यामुळे ह्या मुक्त संचार गोठ्यामध्ये एचएफ गाईच्या मुक्त संचार गोठ्यामध्ये अनिल करचे हे ठिकाणी समाधानी. शेणामध्ये लक्ष्मी आहे असं म्हणलं जातं, पण खऱ्या अर्थाने अनिल भाऊंकडे पाहिल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी स्पष्ट जाणवेल, कारण या मुक्त संचार गोठ्यामध्ये अनिल भाऊ यांची प्रगती चांगल्या प्रकारे झाली आणि समाजामध्ये चांगलं स्टेटस चांगलं वजन निर्माण करण्याचं काम अनिल भाऊंचं या ठिकाणी झालं. वास्तविक पाहता या परिसरामध्ये अनिल भाऊ हे बाहेर न आलेले, पण तरीसुद्धा या ठिकाणी ह्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांना एक चांगलं प्रेरणादायी जीवन दाखवून देण्याचं काम अनिल भाऊंनी सध्या केलं आहे, कारण ह्या परिसरामध्ये त्यांचा गोठा एचएफ गाईंचा गोठा हा चर्चेला आला आहे. मुक्त संचार गोठा आहे, मुक्त संचार गोठ्यामध्ये एचएफ गाई पालन परवडतं, पण त्या ठिकाणी टेक्निक तर तुम्ही ठेवलं व्यवस्थित नियोजन केलं तर मुक्त संचार गोठा तुम्हाला लाखो रुपयांचं उत्पन्न महिन्याला देतो ही का म्हणतोय मंडळी, कारण अनिल भाऊंचं उत्पन्न त्या ठिकाणी 30 दिवसाचं महिन्याचं तेवढं आहे. एचएफ गाई पालन सध्याच्या घडीला नेमकं कसं परवडतंय, दूध दर नेमका किती राहिला पाहिजे, ही सगळी माहिती अनिल भाऊ करचे यांच्याकडनं आपण जाणून घेत आहोत. नमस्कार. नमस्कार. सुरुवात कशी झाली? सुरुवात आपण थोड्यापासूनच केली. दोनच गायी होत्या आपले, गायी दोनच होत्या पहिले स्टार्टला. दोन गायीपासून त्या दोन्ही गायीला दोन कालवडी झाल्या, नंतर परत चार झाली. चारच्या परत आपण एक 5-6 गायी परत अजून विकत घेतल्या. आपण मग अशा 6 गायी ठेवल्या. 6 गायीच्या परत कालवड आपण वाढवत गेलो. आता आपल्या 35 गायी मोठ्या आहेत. 35 गाय तयार केल्या आपण, कालवडीच्याच तयार केल्या आपण. एकही परत नंतर गायी विकत घेतलेलं नाही. 35 आता सगळ्या टोटल मोठ्या 35 आहेत त्या, आणि बारीक कालवडी 25, असे 60 गायी आहेत आपल्या. कालवडी आणि गायी जर म्हणले मोठ्या बारीक मोठ्या 60 आहे त्या. 35 गायी आहेत आपल्या, 35 गायीतनं एक 25-27 गायी चालू असते त्या दुधाच्या, आणि 7-8 गायासारखे आपल्या गावून आटलेले काय असे असते. काटा किती मेंटेन ठेवता तुम्ही? आपण 400-450 प्लस आपला काटा असतो कायम. तुम्ही तसं नियोजन करता? हा, नियोजन तेवढं. आता याची सुरुवात कशी होती गोट्याची? पाटे आम्ही पाटे पाचला उठल्याबरोबर गया आपण आत घेतो गोट्यामध्ये. गोट्यात गया घेतल्या की नंतर पहिल्यांदा पेन टाकायची. पेन टाकून घेतली की नंतर परत वैरण टाकायची. वैरण टाकून आमची 5:30-6 वाजेपर्यंत वैरण टाकून होती, आणि नंतर परत आम्ही धारायला लागतो 6:30 बरोबर. आंघोळ बिंघोळ करून परत नंतर धारायला लागतो 6:30. 6:30 धारायला लागलं की 7:30 वाजेपर्यंत आमच्या धारा होत्या सगळ्या. मशीन दोन डबल बकेट आहे आपलं, मशीन धारा होते त्या. झाल्या की नंतर परत 8:30-8:30 आपण गयापर्यंत नंतर मुक्त गोठ्यावर सोडून देतो. संध्याकाळची परत 4:30 आम्ही गया आत घेतो गोठ्यामध्ये. 4:30 आत गोठ्यामध्ये घेतल्यानंतर ना घेतलं की सगळ्या गया गोळीनं बांधायच्या होकाईत आपल्या. बांधून घेतलं की नंतर पेन टाकायची. पेन टाकली गेलं की वैरण टाकायची. मग तुमचा मुरगाचा असेल ऊस असेल काय म्हणजे वैरण त्याच्या ह्याच्यानुसार. आणि टाकलं की नंतर परत 6:30 परत फिरून धारण लागायचं. 7:30 संध्याकाळी धारा होत्या. सकाळची धारे टायमिंग किती? सकाळी 6:30 टायमिंग आणि संध्याकाळी 6:30 टायमिंग. सकाळचं 5:30 वैरण टायमिंग होतं, 5:30-6:30 आणि संध्याकाळी 4:45 वैरण टायमिंग. टायमिंग परफेक्ट का असं मॅच करावं लागतं? नाही, त्या गुरांना त्याशिवर शिटच होत नाही, आणि त्या टायमिंगला बरोबर गाय उठून उभा राहणार, त्या टायमिंगला सगळं हे करणार, आणि ज्यावेळेस आपलं टायमिंग होईल तेव्हाच गाय उठून उभा राहतात, नाहीतर गाय निवांत सगळ्या बसलेल्या असते त्या. असं सिस्टम आहे. आमचं मूळ गाव नातेपुत म्हणजे माळशिरस तालुक्यात धर्मपुरी म्हणून आमचं मूळ गाव, तिकडं माझी सासरवाडी घेतली जाई खिलारी म्हणून आहे ती. मग मी इथं 2009 साली आपण इथे जमीन घेतली 9 एकर 11 गुंठ. मग ती केल्यानंतर आपण 13-14 पण इथं 11 मी इथं राहायला आलो. 13-14 आपण शेततळ केलं इथे 1 एकराचं. नंतर परत मग आपण तरकारी करायला लागलो. ढोबळे केले, खरबूज केले 3-4 वर्ष, 2-3 वर्ष, परत ढुबळी केली 2 वर्ष. ही काय ह्यात मिताळ मेळ लागना. नंतर काय केलं, डाळिंब केलं जवळजवळ 3,000 झाडं होती आपली, 7 एकर डाळिंबीची बाग होती. तेल्या रोग मर रोग ह्यातनं काय व्यवस्थित होईना, हा ही पदरचं भांडवल त्यातनं जायला लागलं. परत विचार असा केला गेला, हे काय नकोच आपल्याला, काही ताजं 10 रुपये कमी होते, पण रोजच्या रोज आपलं 10 दिवसाला चालू झालं हे म्हणून. मग त्यानंतर आपण गायाकडे वळलो. घरच्या घरी आपली एकही परत 6 गाया फक्त विकत घेतलेल्या, त्याच्या एकही
गया आपण प्रतिकात घेतली नाही, 6-60 केल्या, 6-60 आपण केल्या, कलवडीच्या सगळ्या गया वाढली गेल्या आणि अजून आपलं टार्गेट असं आहे की 100 गया तर आपल्याला करायची आहे. हा बरं, एचएफ गाई पालन मुक्त संचार गोठा आहे. हा आजार पण काय असतं? नाही नाही, आता आपण मुक्त गोठा केलं बस ना, आपल्याला लय म्हणजे जवळजवळ 90% तरी म्हणजे फरक पडला, 60-70% तरी असं आहे की आजारीच पडत नाही ती गायला. मस्टडी वगैरे, मस्टडी बिस्टडी लय प्रमाण कमी आलं. आणि पहिलं अधोगर करायच्या आधी, आता मी करून मी 4 वर्ष होऊन गेली मी मुक्त गोठा, त्याच्या अधोगर जरा थोडं मस्टडीचं ह्याचं प्रमाण राहायचं. गाई सारखी घाण होणार, आता 2-3 महिने मी गाय सोबत धुत नाही, तरी गाय सुद्धा घाण. आता हे पावसाळा आला, 1-8 दिवस सलग पाऊस असल्यामुळे जरा थोडं शी झालंय राहणार, त्याचा काही विषय नाही. पण त्याच्या आधी जर पाऊस उन्हाळा जर असलं तर एकदा जर शेण काढलं तर परत पावसाळा येऊस तर मी शेण सुद्धा काढत नाही, असा विषय. आता दुधाचं कसं नियोजन आहे माता, कसं किती जातं दूध आपलं? 450-450+ तर दूध कायम असते बघा. हा मग आता दर आता कसं झालं, 3-5-8-5 आता 34 रुपये प्लस 1.5-2 रुपये वाहतूक काय असेल ती मिळते, 35-35 मिळते, तर आपल्याला 15-15 हजार रुपये रोजचं होतात. रोजचं मग 10 दिवसाला किती होतं? 10 दिवसाला 1.5 लाख, 1,60,000-57,000 समजा आपण 1.5 लाख. हा हा, 15-45, 4.5 लाख रुपये आपलं वर्षी म्हणजे महिन्याला होतं. त्यातला जर खर्च सोडला 1-3 लाख जर सोडलं तर 1.5 लाख रुपये तर अगदी महिन्याला अगदी आरामशीर मध्ये मिळते, शान खताचं सोडून 1.5 लाख रुपये आपल्याला अगदी आरामशीर मध्ये मिळतात महिन्याला. शेणखत वगैरे, शेणखत 20-1 हजाराचं तर महिन्याला शेणखत आपलं होतं महिन्याला. हो, अगदी आरामशीर मध्ये होतं तेवढं. सट गाय आपल्या 1-2-4 डंपिंग तर अगदी महिन्याकाठी 4 डंपिंग झाले तर साईचोकची 20-6 हजार आमचे रेट आहे डंपिंगला. साईचोकची 20 हजार जरी 4 हजार वरलं सोडलं तरी 20 हजाराचं शेणखत कुठे गेलं नाही. अधिक ही 1.5 लाख रुपये, 1,70,000 पाऊन 2 लाख रुपये पर्यंत आपल्याला महिन्याला प्रॉपर्टी राहते. एकाच जरी वैरण असली तरी, विकत विकत वैरण असली तरी तेवढं राहते. कारण काय झालं, आपण असं विचार करायचा की बाबा समजा 3 हजाराची 1 टन वैरण आपल्याला जर आणली, 1.5 टन, 3 हजाराची तुम्ही म्हणतो वैरण 1 दिवसाला पुरते आणि 1.5-3 हजाराची पेंट असे मिळून 6 हजार रुपये, 6 हजार रुपये आपला खर्च होतो. 6 हजार खर्च झाला आणि दुसरा एक अजून मिनरल मिक्सचर म्हणा इकडे तिकडे 1-1.5 हजार सोडलं तरी 9 हजार जरी खर्च झाला तर 6 हजार रुपये रोजचं प्रॉफिट राहते. 15 हजार दुधात अगदी आरामशीर, 5 हजाराला तरी कधीच कमी नाही. परवडतो धंदा परवडतो, फक्त वेळव त्याला करणं, लक्ष देऊन करणं हे जर केलं तर धंदा 101% चांगला, काय अडचण नाही. तरकारीमध्ये काय काय केलं म्हणलं? तरकारीमध्ये आपण 4 वर्ष खरबूज केली, 1 वर्ष दर गावला, दुसऱ्या वर्षी दर गावत नाही. तरकारी केली, तरकारी केली, डाळिंब शेती केली, डाळिंब संचार गोठा. आताही नंतर परत 16 पासून मुक्त संचार गोठ्याचा नादर लागला. तिघात तरकारी, डाळिंब शेती आणि मुक्त संचार गोठा, तिघात तुम्हाला काय बरं वाटतं? नाही नाही, आपल्याला हीच 1 नंबर वाटते. एक गाईचा 1 नंबर मध्ये आपणही लवकर मोडणार सुद्धा नाही, 1 नंबर काय आहे. बदल काय काय झाला जीवनात त्याच्यामुळे? नाही नाही, जीवनात असं समाधानी झालं. आणि दुसरी गोष्ट, 10 दिवसाला पैसे येतात त्याच्यामुळे कुठली आपली पत कधी म्हणजे माणूस अडचणीत कधी येत आणि येत नाही. हा, आणि हे एवढं बघितल्यानंतर माणसाला असं वाटत नाही गायला हे बाबा हे जर काय लढलंय काय झालंय, 1-2 लाख जरी मागील मागायची गरज येत नाही, पण जरी मागली तरी सुद्धा काय अडचण येणार नाही आपल्याला, असा विषय आहे या धंद्यात. बाहेरनं तुम्ही आला आणि एवढं सगळं केलं, लोक कौतुक करत असतात. हा, लय करतात, लय करत. हा, किती मजूर आहे त्यात? आता दोघे नवरा बघू आम्ही, मुलं माझी 2 आहेत, एक 13-14 वेळेला गेला, 13 वेळेला ती बाहेरच असते. मी माझी मालकीन लक्ष्मी मॅनेज करचे आणि वडील सोमनाथ संभाजी करचे, हा, हे आम्ही तिघच गोठा सांभाळतो. गडी एक पण ठेवला नाही, गडी एक पण नाही ठेवला. आपण वैरण काय करतो, ज्या वेळेस वैरण आपल्या रानातल्या शेतीतलं येईल त्यावेळेस आपण स्वतः गडी लावायचं आणि डायरेक्ट आपण बंपर बांधले तयार. 15x50 असं 2 आपण बंपर बांधलेले आहेत, 100-100 टन एका खड्ड्यामध्ये बसत आहे त्या बंपर मध्ये. असं 7-8 गडी जर लावलं आपण तर 5-6 एकरातली मका एका खड्ड्यामध्ये बसते. तेवढं करून घेतलं नंतर आम्हाला गडीची गरज पडत नाही. आमच्या आम्ही सगळं मुरघास आम्ही ती सगळं तिघच आम्ही बघतो. वैरण तुम्ही ठेवता, मिक्स ठेवता का नुसतं मुरघास? आता सध्या मुरगासच आम्ही घालतो सगळं, 100-90% तर मुरगाच असतोय. पण आता या उन्हाळ्याच्या दिवसात काय होतंय, आपल्याकडे जरा थोडं चाऱ्याची अडचण असल्यामुळं काय करतो, निम्मा मुरगास आणि निम्मा ऊस याची दुसरी वैरण घालतो. ज्या वेळेस पावसाळ्यात मका भरपूर मिळते त्यावेळेस आपण मुक्ती मकाच घालतो. वाळलं 1 ताटे सुद्धा घालत नाही. प्रमाण कसं असतं? प्रमाण 15 किलोच्या आसपास एका गेला मी टाकतो. 12-13 या मापाचे आपले पाटे असते, या टप त्या मापाचे एका टायमाला 1 टप तेवढा एकच टाइम टाकतो. संध्याकाळच्या टायमिंग संध्याकाळचा टप. हा, आता याचे गाई पालन तुम्हाला अनुभव आला?
आलाय घरच्या सगळ्या गाई तयार केल्या. लोक बँगलोर पंजाब लांब लांब जाऊन गाया घ्यायला लागले दूधवाढीसाठी. तुम्ही तिकडे का जाऊन आले? नाही नाही ते आपल्याला म्हणजे कसं होतंय बरं का, त्या गाया चांगल्या आपण त्यांना नाव ठेवायची गरज नाही, पण आपल्या वातावरणात शेत होणं किंवा काय होणं त्यासाठी आपण त्यांना आता लागलोच नाही. आणि त्याच्या किमती जर ऐकले तर आवचे भाऊ किमती आपल्या वातावरणात तयार झालेली गाय कधीच ऐकत नाही. कालवड आपल्यातल्या पाडी पहिल्या जर धरली तर 10-12 खाली कुठलीच पाडी नाही आपली तयार झालेली पाडी. एका टायमाला 10-12 लिटर दूध देणारी पाडी. कालवडी किती आता सध्या? कालवडी आता आपल्या म्हणजे चालू म्हणजे लहान जर कालवडी भरली भरलेल्या 7-8 द्या आणि नंतर परत 14-15 गाय कालवडी असं म्हणून जवळ 25 कालवडी 35 गाय येते आपल्या. कालवडी सांभाळायला परवडत नाही म्हणतात लोक आता. हा काय म्हणजे कुठली कुणी बी काय म्हणतं, पण आपल्याला तर माझ्या दृष्टीने असं वाटतंय कसं होतं मध्ये एक डेरा जर असला आपल्याला भरलेला डेरा त्यातनं जर एक तांब्या भरून काढला तर एवढं कमी वाटत नाही. तसं कालवड जर आता यायला झाली घ्यायची म्हणलं तर 1,50,000-1,50,000 झाली आताच्या काळात किंमत त्याची. मग शेतली जर समजा थोडा थोडा खर्च काढून जर त्याला आपण गायला तयार करून दिला तर ती आपली तयार झालेली 1,50,000-1,50,000 वस्तू आपल्या आपली स्वतःची तयार होती ना. त्याच्यामुळं कसं आहे की कालवडी सांभाळायला काय जण म्हणते परवडत नाही, पण आपल्या दृष्टीने तर माझं परवडतंय. का परवडतंय तर आज आपल्या 6 गायीवरनं 60 गायी आपल्या तयार झाल्या सगळ्या. मग आता हे परवडत नाही असं कसं म्हणून चालेल मला सांगा तुम्ही. आज कालवड कालवड काय कालवड तुम्हाला सांगतो जलामल्यापासून 9 ते 10-11 महिन्यात आपण कालवड भरून काढतो. जर एखादी कालवड जर लहान वाटत असली जरा तर 14-15 महिन्यापर्यंत आपण ठेवतो, नाहीतर 9-10-11 महिन्यात आपण कालवड भरून काढतो. घरीच ठेवायची घरीच एकच नाही कुठलीही कालवड आपली कसली हो द्या आपली कालवड सगळ्या कालवडी क्वालिटीच्या आहेत आपल्या आणि ती सगळीच कालवडी आपण म्हणजे मी तयार करून आपल्या घरी ठेवली. नवीन वापरलं सिमेंट आता एक 7-8 गायाला नवीन सिमेंट वापरले, आरमडा वापरले, परत म्हणतो आम्रपाल वापरले, आकाशदीप वापरले, जेवायचं वापरले, असे 7-8 गायांना आता मी नवीन आता हितमोर काय करणार आहे आपण सिमेंटवर जरा थोडस नवीन मध्ये हे करणार आहे आपण अजून नवीन जरा उत्पत्ती आपल्याला करायची आहे. किती वेळ येतापर्यंत गाय सांभाळता आता? सध्याला 6-7 येतापर्यंत गाय झाली ते आपल्या म्हणजे जुन्या जी गाय त्या त्या गायची 6-6 येतं झाली आपली. नंतर परत मग 2-3-4 येतात जसं पाड्या झालेल्या आहेत ती दुसऱ्या 4-5 तसेच पाड्या येते. आता सध्या त्याची गाय किती दूध देते सध्या? ती सुद्धा 12-13 एक लिटर देते एका टायमाला देते. 26 लिटर त्या देते आणि एक आपल्याला अशी गाय आहे की 17 लिटर एका टायमाला दूध देणारी गाय येते. 17 लिटर दूध देते ती आता 6-7 चालू झालं आता 5 महिन्यांत गाय 17 लिटर 17 लिटर दूध देते. 32 लिटर 101 टक्का एकदम. बरं मिनरल मिक्सर मध्ये काय वापरता तुम्ही? मिनरल मिक्सर मध्ये आपण 2-3 महिन्याला बदल करतो. एक वेळ सीआरएस वापरलं तर एक वेळ मिल्पा वापरतो. मिल्पा वापरल्यानंतर बेस्टमिन गोल्ड वापरतो. एक कायम ठेवत नाही कारण ज्या त्या कंपनीचे वेगळे वेगळे घटक असतात त्यासाठी आपण काय करतो 1-2 महिने मिल्पा गोल्ड वापरली तर ते बेस्टमिन गोल्ड नंतर 2 महिने वापरायची. ती वापरल्यानंतर सीआरएस 2 महिने वापरायची. ती वापरल्यानंतर परत टोटावेट म्हणून एक आहे ती 2 महिने वापरायची आणि परत नंतर 8-7 महिन्यात परत सीआरएसला यायचं. म्हणजे असं रोडकार आपलं चालू राहतं. मागे शिक्षण किती झालं? माझं शिक्षण 25 झालं फक्त लहान. म्हणजे पगार तुम्हाला 1.5-2 लाख पडतोय? हो पडतो की होई. बरे समाधान एकदम समाधान आपण एकदम समाधानी सुखी माणूस. तुमचे इतर मित्र आता नोकरीला गेले असतील? हा गेले नाही त्यांच्यापेक्षा होती. पण दोघांची भेट आलं काय चर्चा होती? ती म्हणते लगा काय मला 40-30 हजार माझं कायम चाललंय. माझं लगा आता किती दिवस झालं तुझं लगा लय भारी थोडक्यात तो चालू केलं पण तुझं लगा 1-1.5 लाख घेतोय आणि तो तुझे एवढं भांडवल झालं म्हणजे तो आता मोठा माणूस झाला असंच म्हणते. म्हणजे थोडी कारण चुलत भाव असेल मित्र असेल कोण असेल म्हणजे असते ती घरातले नातेवाईक मित्रमंडळी तसे बोलते. एकदम अभिमान वाटतो मस्त वाटतं आणि स्वतः मालक झालो. आपल्याला दुसऱ्याचं काम करणं काय सोपं सोपतंय का? त्याच्यामुळे स्वतःच्या रानात आपण कितीबी काम करा पण स्वतः मालक झालो ना आपण असा विषय. आता बरेच तरुण शिकलेली मुलं नोकरीच्या मागे पळतात शेती नको म्हणतात. तुम्ही तर तिथे शेणामध्ये रमलाय गाई पालनामध्ये रमलाय अशा तरुण मुलांना काय सांगाल? नाही तरुण मुलांना सुद्धा चांगल्या क्वालिटीचा जो मुलगा शिकत असेल त्यांना शिकलंच पाहिजे. त्याच्याबद्दल आपल्याला म्हणायचं नाही. म्हणजे नॉर्मल जे 10-20-15 हजार नोकरी काम करणाऱ्या माणसांना ती न करता इथं जर 7-8-10 हजार गाई घेऊन केलं तर त्या 15-20 हजाराचा पगार आला दुसऱ्या राऊंड जाऊन ताब्यात राहण्यापेक्षा स्वतः मालक होऊन जगलेला अति चांगलं. आणि मुलाबाळात सगळ्या बायका पोरात म्हणलं तरी तो आपल्या घरच्या ह्याच फॅमिलीचा झाला तो मुलगा. सकाळी किती तास काम? सकाळी 2-3-2.5 तास काम असते फक्त आणि संध्याकाळी 2-3 तास काम झालं. 5-6 तासात निवांत झालं. आम्ही 10-9:30 गायात सोडल्यानंतर ना 3-4 वाजेपर्यंत आम्ही निवांत असतो एकदम रिलॅक्स. काय काम असेल तर करायचं, फिरा इकडे गावात बाहेर गेलं तर जायचं. नेमकं परत 3:30-4 दरम्यान आपलं घरी आलं त्या टायमिंगला आपलं काम चालू झालं. त्यांनी सगळ्या ह्या गुरांचे कसं माहिती काय काय जणांचं कसं असतं नुकतं रोजगारांच्या जीवावली गोट काय जणांचं मग ती काय होतं मालकांनी त्याच्यावर लक्ष द्यायचं नाही. गड्याने काय करायचं वेळेला कुठलं करायचं नाही. एखाद्या गायीनं पेंट खाल्ली का नाही काय तिनं आज पेंट खाल्ली नाही परत तिनं वैरण खाल्ली नाही मालकाला काय सांगणार मालक येऊन बघणार
daune sagle pusle de pun hiji gai dusri gai vadun tici pind khates di kai jati malkal kai mai tas malak pun tu gadan khali ka pind gadi manar ho khali malak pind kai lagi zar dagri zali gai la lakshya lagi zar night treatment kiya latar kai hota tila dagri dagri hoti lagi nahi zar tila bagri tila saras baad hum jati tasa apne 35 gai chalo hai 35 gai atli ek hi gai chaple ka undar nahi ki dagri zali hiji dek do ansad baad zale the ase ek hi gai chaple result tasa nahi bakad kala kasa asto bakad kaat kasa hota hai bakad kaat apne 7 mahine tar apun dudh pito gai gaban asliyantar 7 mahina pura zala ki apun ek 4-5 divas kami to 7 mahina pura vayla to pind band karto ani 7va mahinyat pura ek 7-8 divasat shevatcha gaya apun atvun takto pani band karta ka nahi pani pani nahi pani band karayachi garaj nahi chikani lok mhantat ki pani ek nahi 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 pani asla kai vishesh nahi tumchi kalvad jari jalamlili asli tari 4-5 divas jari pani pili tari surutila kai problem yet nahi aho tila pani mhanje jivanach ahe na pani tar paije sharirala aatvasathi baryach chikani nahi nahi aatvasathi pani kami kara he asla kai vishesh nahi amcha mukta gotat asliamule open mhanje pani mublak ahe tila taan lagel tevha ti pani pinar ani javas nasal tevha ti nivant pasun mukli hindnar asa ahe ani fakt pind apun 8va divshi tevhes ka nahi 8-8 divas तेवढी बंद करतो नस त्या बंद केल्यानंतर ना कारण त्या आटायसाठी आणि आटल्यानंतर ना प्रत्येक 8-10 दिवस झालं की आपण गर्भणी म्हणून 12 मध्ये अग्रुजी पेंड आहे कालवडासाठी कापटा ट्रक येतो गर्भणी आहे ती गाबण गायसाठी तिला चालू झाली आपली आणि कालवडासाठी कापटा ट्रक असते आता मुक्त संचार गोट आहे पण गाबण गायंचं काय वेगळा कप्पा बरे करता का नाही नाही आपण कसं आता लहानाचेच मोठे आपले सगळे कालवडीचे गाय झाल्यामुळे ते एकमेकाला मारत नाही ते काय ओळखते ते सगळे एकमेकाला चाटत उभं राहते त्याच्यामुळे आपल्याला वेगळा कप्पा करायची काय अडचण झाली नाही आपल्याला गायंचं कसं काय तुम्ही ओळखता मग आता सगळे जे आपलेच लहानाच्या मोठे झाले त्याच्यामुळे आपली आम्ही नाव ठेवली होती काय काय असं बाई मोठी गाय मोठे गाय जिल्हे एक असं म्हणजे जे ते नाव आम्ही ठेवले होते नाव सांगा बरं आता कसं झालं आपली काय काय दोन तीन गाय आपण नवीन झालेले ते का नाही ते कुंडलवर नाही गाय आणली तिला आम्ही कुंडलचीच गाय म्हणतो एक तू म्हणतो आमच्या बहिणीची एक आणली होती ती स्वभाची गाय ती म्हणजे जे ते नाव आपले असं आम्ही ठेवलं ओळखली आम्हाला आणि ती परत तिच्या गायचं कसं करतो आपण त्या मोठ्या गायच्या गायची कालवड ही अशी जी काय जी आपली नाव होती ती आम्ही आपली नाव ठेवून मांडून सगळं मांडपूस असते आपली सुरुवातीचा तुमचा इथं आल्यानंतरचा काळ आणि आताचा काळ बराच फरक पडलाय हो पडलाय काय वाटतंय मला नाही नाही मनाला एकदम समाधान वाटतंय माणसाला बघा किती पैसा आला तरी काही कमीच आहे आणि नसला तरी माणूस सुखीच आहे पण ह्यात ज्या धंद्यात आल्यापासून आपल्याला एकदम समाधान वाटते आणि सगळे घरातलं आमचं घर परिवार सगळं समाधान आहे खुशी आहे पत्नीचं नाव काय तुमचं पत्नीचं नाव लक्ष्मी अनिलकरचे लक्ष्मीच धावून येते तुमच्या मध्ये नाही नाही हा लक्ष्मी धावून येते त्या लक्ष्मीमुळे ही लक्ष्मी चांगली एकशे एक टक्का 100% आपण म्हणतो त्याला आता दूध दरावरनं बऱ्याचसा गोंधळ चालू आहे हा चालू आहे अपेक्षा होती मला नाही ना दर कमीत कमी बरं का 32 तर तिच्या तर खाली नाही आला पाहिजे तिच्या खाली तर आला तर कारण पिंडीचा दर भरपूर वाढलेला आहे तर मध्ये 39 रुपये दर होता म्हणजे 37+2 त्यावेळेस मी चांगलं पैसे होत होता दर त्याच्या काळात आताच्या काळात ह्या काळात ह्या दर तुम्हाला सांगतो वैरणी एकात दुष्काळी भाग असतोय 35 दर तरी रिगुरी राहायलाच पाहिजे 35-36 तर ही धंदा परवडतोय नाही असं नाही असा विषय कोरोनामध्ये टेन्शन आलं असेल तुम्हाला नाही कोरोनामध्ये भरपूर टेन्शन आलं काय अडचण नाही तशी पण कसं आहे की ह्याला आपण सामोरच गेलो कोरोना मध्ये भरपूर टेन्शन आलं वैरणीची अडचण परत ह्याच्यात लॉकडाऊन मध्ये मी तुम्हाला सांगतो कमी दर झालं होतं भरपूर 18-19-20 रुपयावर झालं त्यावेळेस काय परवडत नव्हतं मग त्यावेळेस परवडत नसताना माणसांनी काय केलं की बाबा गाय विकून टाकले काय काय जणांनी आणि आपण काय केलं हो का त्यांचं खातं पुरतं पार म्हणलं जाऊ द्या काय त्याला करायचं नाही पण त्याचा फायदा आपल्याला आता बघायला मिळाला हे एक वर्ष दीड वर्षात आपल्याला चांगल्यापैकी फायदा मिळाला संयम महत्वाचा संयम महत्वाचा ह्या धंद्यात असं नाही की बाबा दर वाढलाय म्हणून लाखानं 1.5 लाखानं गाय आणायच्या जा आणि हे कारण दर उतरला की लगेच परत गाय विकून टाकायचं हे चुकीचा विषय समाधानी आहात का तुम्ही एकदम समाधानी आपण पुढे 100 गाय करण्याचं टार्गेट हो टार्गेट 100 गाय आपल्या करायचं आपली लवकर करणार लवकर करणार म्हणजे 2 वर्षाच्या काळात आपले 100 गाय होते 100% वर्ष कारण आता 60 झाले ते ह्याच्या अजून 2 वर्षाचा 35 गाय आहे ते 35 गायातले जर गेले तर 15 जरी गाय सोडल्या समजा आमतुली झालं तर 15 गाय तर कालवड होती त्या वर्षातनं 15-16-20 गाय तर वर्षाला कालवड आपली होती त्याच्यामुळं एक वर्ष 2 वर्षात आपल्या टार्गेट 100% 100 गाय होणार निश्चयच आपला मनात आहे तर मंडळी आपण पाहिलं असेल अनिल भाऊ करचे त्यांच्या पत्नीचं नाव लक्ष्मी आणि खरंच लक्ष्मी त्या ठिकाणी लक्ष्मी रूपाने धावून आली कारण या ठिकाणी पर दुसऱ्या तालुक्यातनं त्या ठिकाणी अनिल भाऊ आले स्थायिक झाले आणि स्थायिक झाल्यानंतर या ठिकाणी जीवनामध्ये अनेक प्रकारचे बदल त्यांचे झाले कमी शिकलेले पण आज अनिल भाऊ महिन्याला 1.5 ते 2.25 लाख रुपये पगार या मुक्त संचार गोठ्यामधनं घेत आहे 6 गायीपासून 60 गायी तयार करण्याचं काम त्यांनी केलं याच्यामध्ये त्यांचे वडील असतील त्यांची पत्नी लक्ष्मी असेल यांनी त्या ठिकाणी मोलाची साथ दिली संपूर्ण कुटुंब या ठिकाणी या मुक्त संचार गोठ्यामध्ये राबतंय आणि त्यामुळेच आज हे कुटुंब पूर्णपणे समाधानी
जीवनामध्ये बदल झाला, जीवनामध्ये क्रांती झाली, आर्थिक क्रांती झाली, त्यामुळे अनिल भाऊंनी निश्चय केला आहे की लवकरात लवकर 100 गायींचा मुक्त संचार गोठा मी करणार, करतील ते, कारण त्यांच्याकडे जिद्द, चिकाटी, संयम या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे आहेत. तरुणांना चांगला संदेश त्यांनी दिला, कमी पैशाची नोकरीच्या मागे पळण्यापेक्षा तुम्ही जर मुक्त संचार गोठा, एच एफ गाई पालन, छोटासा शेतीपूरक व्यवसाय सुरू केला तर तुम्ही स्वाभिमानी जीवन जगू शकता. आज अनिल भाऊ करचे स्वाभिमानाने आपलं त्या ठिकाणी जीवन जगताय आणि मुलाबाळांना त्या ठिकाणी चांगलं शिक्षण देत आहे. ही सगळी किमया घडून आली वडिलांची साथ, पत्नीची साथ आणि या मागे असलेल्या मुक्त गायींची, मुक्त संचार गोठ्यामधल्या एच एफ गायींची साथ. असेच नवनवीन व्हिडिओ, असेच नवनवीन यशोगाथा आपल्याला रोज पाहायचे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.